जय हिंद मित्रांनो, मी निरंजन भोयर। निरंजन भोयर या यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। आज आहे 6 ऑगस्ट 2023। आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरील तुमच्या समोर थेट परीक्षेत येणारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न समोर आहेत। प्रत्येक प्रश्न असा सोडवायचा की समजायचं तुम्ही परीक्षा हॉलमध्ये आहेत, एकही प्रश्न चुकला नाही पाहिजेत। बघा, पहिला प्रश्न चर्चेतील व्यक्तीवर आहे। रामा एक्स म्हणजेच वाजीरा लोंगकॉर्न कोणत्या देशाशी संबंधित आहेत? चार पर्याय समोर आहेत आणि करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, थायलंड। थायलंड देशाचे वाजीरा लोंगकॉर्न हे आहेत। ते खूप प्रसिद्ध आहेत का? तर ते खूप श्रीमंत जगातील राजे आहेत असं बोलल्या जातं की त्यांच्याकडं 52 सोन्याच्या बोटी, 38 विमान आणि 300 कार आहेत। तसं 3.2 लाख कोटी संपत्ती त्यांच्याकडं आहे आणि 16,210 एकर जमीन आहे। एवढे श्रीमंत जगातील व्यक्ती म्हणून ते चर्चेत आहेत। बघा, लक्षात येते का? आता म्हणजेच चर्चेतील व्यक्ती असल्यामुळं त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या देशाचे आहेत। ही इतर माहिती तुम्हाला बाहेर ठेवण्याची गरज नाही, पण राजधानी थायलंडची बँकॉक आणि चलन बाहाट हे दोन मात्र पक्के लक्षात ठेवायचे आहेत। तर चला पुढचा प्रश्न क्रमांक 2। एलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीचे पहिले कार्यालय .. इथे आहे। तर एलॉन मस्कची कंपनी जी आहे टेस्ला, या कंपनीचं पहिलं भारतातील कार्यालय पुणे ठिकाणी आहे। तर का चर्चेत आहे? महत्त्वाचं आहे बघा, इलेक्ट्रिक कार विक्रीसाठी प्रोत्साहन व त्यातून फायद्याच्या चर्चेसाठी भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत या टेस्ला कंपनीचं शिष्टमंडळ भेटलं आणि चर्चा केल्यानंतर मग महाराष्ट्रातील पुणे येथे पंचशील बिझनेस पार्क ठिकाणी पहिलं कार्यालय चालू करण्यात आलं। चला ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर फोटो झळकणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री ठरले? तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, हे पहिले। प्रश्न क्रमांक 4। भारताच्या .. निर्यात बंदीचा परिणाम होऊन जगभरात किमती ह्या 12 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचल्या? तर ते त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, बिगर बासमती तांदूळ म्हणजेच तूळ, हे लक्षात ठेवा। भारतात सर्वाधिक लागवड क्षेत्र कशाची आहे? तर ती आहे तांदळाची। आणि 40% पुरवठादार आहे बिगर बासमती तांदळाचा भारत, आणि त्यामुळंच या किमती 12 वर्षात कधी वाढल्या नाही, एवढ्या किमती वाढलेल्या आहेत असं FAO म्हटलेलं आहे। आता FAO काय आहे? तर जागतिक अन्न कृषी संघटना म्हणजे FAO म्हणजेच फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन। खूप महत्त्वाची आहे, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा स्थापना विचारल्या जाऊ शकते या संघटनेची। तर ती आहे 1945 आणि मुख्यालयही विचारलं जाऊ शकतं, ते रोम इटली ठिकाणी। आता महत्त्वाचं लक्षात ठेवायची बात म्हणजे अजून एक, की सर्वाधिक उत्पादक राज्य कोणतं आहे तांदळाचं? तर ते पश्चिम बंगाल आहे भारतातलं। भारतातील सर्वाधिक उत्पादक राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल। तसंच भारतातील जे काही उत्पादनात अन्नधान्य उत्पादन क्रम आहे, अन्नधान्याच्या उत्पादनाचा क्रम जो आहे तो सर्वात जास्त आहे तांदूळ, मग त्यानंतर खालोखाल गहू, नंतर भरड धान्ये आणि मका। हे पण परीक्षेला विचारल्या जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा। चला ठीक आहे, प्रश्न क्रमांक पुढचा 5। आदिती स्वामीने वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये पदक कोणतं जिंकलेलं आहे? तर चार पर्याय समोर आणि करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, स्वर्ण। सातारा जिल्ह्याची आदिती स्वामी आहे आणि मेक्सिकोच्या ॲड्रिया बेसरला पराभूत करून तिनं पदक जिंकलं। महत्त्वाचं म्हणजेच मागच्या महिन्यात जुलै महिन्यामध्ये, काय बोलतो मी, मागच्या महिन्यात जुलै महिन्यामध्ये 18 वर्षाखालील विजेते पदकसुद्धा तिनं मिळवलं होतं, म्हणजेच या वर्षात तिनं 2 पदक प्राप्त केलेले आहेत आदिती स्वामी। चलो ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। राजधानी दिल्लीसह .. राज्यात भूकंपाचे 5.8 रिश्टर स्केलचे धक्के जाणवलेले आहेत। चार पर्याय समोर आहेत, त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, जम्मू काश्मीरमध्ये। म्हणजेच जम्मू काश्मीरबद्दल माहिती, जम्मू काश्मीर हे राज्य होतं अगोदर, त्यातून एक जम्मू काश्मीर आणि एक लडाख, जम्मू काश्मीर आणि एक लडाख असे 31 ऑक्टोंबर 2019 करण्यात आलेले आहेत। आणि राजधानी जम्मू काश्मीरची आहे श्रीनगर, नायब राज्यपाल आहेत जम्मू काश्मीरचे मनोज सिन्हा,
आणि दाचीगम अभयारण्य आहे श्रीनगर या ठिकाणी, आणि हंगुल हरणासाठी ते प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर हा तुमचा आता काय दोन केंद्रशासित प्रदेशापैकी एक आहे. हा चलो ठीक आहे, पुढं बघा. प्रश्न क्रमांक 7, हिरोशिमा दिवस कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 ऑगस्ट. हे बघा काय आहे की 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिका या देशाने जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला, तो जगातील पहिला अणुबॉम्ब, आणि त्यामुळं हिरोशिमा दिवस हा 6 ऑगस्ट आहे. चला ठीक आहे, ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे काही दिनविशेष. विश्व स्तनपान दिवस, अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि असहकार चळवळी सुरुवात ही कधी? तर 1 ऑगस्टला. त्यानंतर राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन 3 ऑगस्ट, हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट, आणि राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? 6 ऑगस्ट 1952. 6 ऑगस्ट 1952 हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट, नागासाकी दिन व क्रांती दिन 9 ऑगस्ट, विश्व युवा दिन 12 ऑगस्ट, आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, आणि क्रीडा दिन 29 ऑगस्ट. हे या महिन्यातील दिनविशेष लक्षात ठेवायचे. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 8, रानातल्या कविता कविता संग्रह कधी प्रकाशित करण्यात आला? 4 ऑप्शन आहेत आणि त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 1967. नुकतंच जे सुप्रसिद्ध कवी आहेत महानोर यांचं निधन झालेलं आहे, आणि त्यामुळं त्यांचा पहिला कविता संग्रह जो आहे, काय बोलतो मी, त्यांचा पहिला कविता संग्रह जो आहे तो आहे तुमचा रानातल्या कविता, तो चर्चेमध्ये आहे. तर तो कधी प्रकाशित करण्यात आला? तर 1967 ला. मग इतर काही महत्त्वाचे पुस्तकं लक्षात ठेवा की द पॉवर ऑफ वन थॉट हे कोणाचं आहे? तर BK शिवानी. कोणाचं आहे? BK शिवानीचं ते पुस्तक आहे, लक्षात ठेवा. चलो ठीक आहे, पुढचं पुस्तक कलेक्टिव स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे कोणाचं आहे? तर शेखर वेंपटीचं आहे. आंबेडकर अलाईव्ह कोणाचं पुस्तक आहे? शशी थरूरचं आहे. द योगा सूत्राज फॉर चिल्ड्रेन कोणाचं आहे? तर रूपापैचं आहे. गीता अवकरण अप्रभासीज अप्रोच कोणाचं आहे? तर Kशिवप्रसादचं आहे. इंडियन फायनान्स मिनिस्ट्री इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी हे कोणाचं आहे? तर AK भट्टाचार्यचं आहे. आणि 8 इयर्स ऑफ मोदी सरकार अ कम्प्लिशन ऑफ अचीवमेंट कोणाचं आहे? तर संदीप मार रावचं आहे. हे महत्त्वाचे पुस्तकं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढचा 9, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर 4 पर्यायापैकी करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, बिरेंद्र सराफ. प्रश्न क्रमांक पुढचा 10, 2023 पुण्यभूषण पुरस्कार .. देण्यात आला? तर 4 पर्यायापैकी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, मोहन आगाशे. आणि आता तुम्हाला उद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे की तो तुम्हाला उद्याचा प्रश्न समोर आहे, हा प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये याचं ॲन्सर टाकायचं आहे. आणि तर उद्याच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न तुमच्या समोर आहे की भारतात महारत्न कंपन्यांची संख्या किती आहे, या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचं आहे. व या महारत्न कंपन्याबद्दल काय, कोणत्या महारत्न कंपन्या आहेत, मिनीरत्न कंपन्या कोणत्या आहेत, रत्न कंपन्या काय आहेत, त्यांना अटी कोणत्या आहेत, त्या लागू आहेत, तर हे सगळं डिटेल माहिती मी तुम्हाला उद्याला याबद्दल देणार आहे. तर कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर करा. जय हिंद.